गोंडपिपरी तालुक्यातील मूळचे वडोली येथील सूरज माडुरवार राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आहेत. नेहमीच्या भन्नाट कल्पना आणि आगळ्या वेगळ्या उपक्रमाने ते सदा सर्वदा सुपरिचित असतात. अशातच जन्मदिवसानिमित्त या युवा सामाजिक कार्यकर्त्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्याच सहकार्यांना सोबतीला घेत संबंध दिवस सेवेत घालविला. वाडोली गावात अभ्यासिका आहे. या गावासह परिसरातील विद्यार्थी वाडोलीत अभ्यासाला येतात. यात महत्त्वपूर्ण पुस्तके काळजीने ठेवता यावी म्हणून माडूरवारांनी विद्यार्थ्यांना अलमारीची भेट दिली. तसेच भंगाराम तळोधी येथे लॉकडाऊन काळात चिमुकल्यांच्या शिक्षणाची पर्यायी व्यवस्था केल्याने अनिकेत दुर्गेच्या ज्ञानशाळेची संपूर्ण राज्यभर चर्चा झाली आहे. कौतुकही झाले. माडूरवारांनी वाढदिवसाचे निमित्त साधत अनिकेतच्या ज्ञानशाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची भेट दिली आहे. यावेळी शिमुकल्यांना केकही भरवीत आनंद साजरा केला आहे. एवढेच नाही तर समाजकार्य महाविद्यालयाचा विद्यार्थी असलेला युवा अनिकेतचे कौतुक करत त्याचा सत्कारही केला आणि शुभेच्छाही दिल्या आहेत. एकंदरीत सूरज माडूरवार यांनी वाढदिवसानिमित्त केलेल्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून हे उपक्रम अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाचं आपलंही काही देणं लागतं या भावनेतून मी नुकतंच माझा वाढदिवस साजरा केला. वडोली येथे सार्वजनिक अभ्यासिका आहे आणि त्या अभ्यासिकेमध्ये गावातील युवकांनी एकत्र येत स्वखर्चातून पुस्तके दिली आणि ते पुस्तकं कुठं ठेवायची असा प्रश्न निर्माण झाला होता. म्हणून मी माझ्या वाढदिवसानिमित्त अनावश्यक होणारा खर्च टाळून त्या ठिकाणी आरमारी भेट दिलेली आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्याचा आदर्श भंगाराम तळोदे येथील अनिकेत दुर्गे यांच्या ज्ञानशाळेचा सगळ्यांनी घेतलेला आहे, त्या ज्ञानशाळेमध्ये जाऊन मी पुस्तके आणि शालेय साहित्य त्या ठिकाणी वाटप केली आणि अशाच पद्धतीचे सामाजिक कार्य माझं दरवर्षी सुरू राहणार आहे. आणि या वाढदिवसानिमित्त जे उपक्रम मी राबवली त्यानिमित्तानं मला खूप समाधान होत आहे. 23 ऑगस्ट हा दिवस आला की चंद्रपूर जिल्ह्यात आणि गोंडपिपरी तालुक्यात प्रचलित असलेलं नाव ते म्हणजे अंधारात उजेड पेरणारा सूरज अर्थात सूरज माडूरवार या युवा नेतृत्वाचा वाढदिवस असतो आणि सर्वजण या व्यक्तिमत्वाला शुभेच्छा देतात. परंतु शुभेच्छा देत असताना त्यांचा एक प्रश्न नक्कीच असतो की नेमके आज सामाजिक उपक्रम तुम्ही कोणते राबवत आहात. तेव्हा दरवर्षी असे सामाजिक उपक्रम या वाढदिवसाच्या दिवशी आदरणीय सूरज माडूरवार हे राबवत असतात आणि असाच काहीसा उपक्रम या ही वाढदिवशीसुद्धा त्यांनी राबवला. त्यांनी वडोली या गावामधली जी अभ्यासिका होती त्या अभ्यासिकेस त्यांनी अलमारी भेट दिली आणि मला माहीत नसताना सुद्धा मी जे ज्ञानशाळा भंगाराम तळोदी तालुका गोंडपिपरी या ठिकाणी सुरू केली आहे त्या ज्ञानशाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्याचं वाटप स्वतः गावच्या विहारामध्ये येऊन त्यांनी हा कार्यक्रम त्या ठिकाणी साजरा केला आणि मी सर्व विद्यार्थ्यांच्या वतीनं आणि माझ्या वतीनं त्यांच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो.